नवीन पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्यम लक्ष्मी या उपक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री वावेकर आणि विद्यालयाची माजी विद्यार्थिनी स्वराली घांगरेकर कर्वे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. विद्यालयातील उद्योजक पालक आणि पनवेल परिसरातील अनेक लघु उद्योजकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालयाच्या सभागृहात हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन कौशल्यांचा विकास करण्यासाठी गेली 11 वर्ष प्रकाशित होणाऱ्या शिक्षण विवेक मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी नगरसेविका राजश्री वावेकर आणि स्वरांजली घांगरेकर कर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी राष्ट्रभाषेच्या अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा विकास समिती मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राष्ट्रीय भाषारत्न पुरस्कार प्राप्त आदिती हजारे आणि सृष्टी महाडिक या विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आलं. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील हिंदी प्रमुख अश्विनी इनामदार सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांचेही प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आलं. उद्यम लक्ष्मी उपक्रमात सुगंधी तेल उठणे साबण रंग रांगोळी पणत्या आकाशकंदील दीपमाळा उदबत्त्या तयार फराळाचे पदार्थ यांच्यासह चॉकलेट ड्रायफ्रूट साड्या ड्रेसेस वेस्टर्न कपडे नॅपकिन बुके पर्सेस सरबत सौंदर्य प्रसाधने पारंपरिक आणि वेस्टर्न दागिने सोलापुरी चादर हर्बल उत्पादने मसाले असे अनेक वस्तू एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाला नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन विद्यालयाने केलं आहे. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी उपस्थित होत्या. आजकालच्या मुलांना फक्त आपले आई वडील म्हणजे एटीएम मशीन असं झालेलं आहे. पटकन ऑनलाईन मागवतात, त्याची काही व्हॅल्यू नसते. आपण आल्यावर पैसे भरायचे आणि ते आपले खुश होतात. तसं ना, मी तर तुम्हाला आवाहन करते तसं करू नका. तुम्ही त्यांना जाणून द्या ह्या गोष्टी की नाही, ह्याच्यासाठी आम्ही किती मेहनत करत असतो. कारण आपण त्यांच्या हौशीपोटी सगळ्याच गोष्टी करत असतो, पण मग ते त्या गोष्टींना आहारी जातात. कित्येकदा ऑनलाईन गोष्टींना तुम्हाला सांगते फसव्याच असतात. आणि मग ते तर नाही मम्मी मम्मी काय करू आता ती तिकडनं आलं. किती म्हणजे चांगले चांगले प्रोडक्ट ब्रँडचे पण खूप असे फसवेगिरीचे असतात. आज तुम्ही सगळ्या महिला आहात, महिलांना मी आवाहन करते की मुलींना मुलांना मोबाईलचा एक लिमिट ठेवा. ठीक आहे, जेवढं आपण पुढं जातो मोबाईलवर बोलतो, पण जेवढं पुढे जग जाते तेवढं हानिकारक पण आहे. आणि आज महिला आहेत म्हणून मी महिलांना आवाहन करते. आज या शाळेने इतका छान उपक्रम केलेला आहे आणि मी त्या मॅडमना पण म्हणाले की ह्या महिलांना इथेच नाही स्टेज मिळाला तर आपल्या इथे झालेल्या मॉल आहेत तिथे पण एक स्टँडी असावी आपल्या एरियातल्या लोकांना, जेणेकरून तिथे आपल्याला एक आपलं अस्तित्व असेल की बाबा चला एक लक्ष्मी उद्योग महिला आहे तिच्या एक स्टँडी असावी आणि तिथे तुमचा प्रोडक्ट गेला पाहिजे. का नाही जावा आपल्या एरियाचा प्रोडक्ट बाहेरचे येऊन का आपल्या एरियामध्ये विकू शकतात. तर मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही सगळ्यांनी असं का पुढाकार घ्या, कारण पुढाकार एकटीने घेऊन नाही होत. तुम्ही 2 पावलं चालले तर आम्ही 2 पावलं चालू. तुमचे लेटर आले, तुमची मागणी आले तर आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगू शकतो की आम्हाला ती स्टँडी द्या, आमच्या महिलांची मागणी आहे. मी तुम्हाला आवाहन करते आणि तुम्हाला जर खरोखर असं करायचं असेल तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा, मॅडम पर्यंत पोहोचा, मॅडम माझ्यापर्यंत पोहोचवतील. तुम्हाला मी स्टेज मिळवून देण्याचा स्टँडी मिळवून देण्याची मी तुम्हाला ग्वाही देते. आणि एवढंच नाही तर प्रशांत दादांकडे मी स्वतःच आपल्या महिला गृहउद्योग असं केंद्राची मागणी केलेली आहे, कारण जेणेकरून त्या एक आपल्याला तिथे प्रशिक्षण घेता येईल, आपल्या महिलांसाठी उद्योग काहीतरी निर्माण होईल.